गांधीनगर तावडे हॉटेल परिसरात असलेली अतिक्रमण हटवली जात नाहीत त्यामागे प्रशासनाचे हितसंबंध असल्याचा आरोप आजच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला तावडे हॉटेल परिसरात महापालिकेची जागा असूनही न्यायालयाची स्थगिती असताना बांधकाम होत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असा आग्रह करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरला बांधकाम परवान्याबाबत एक खिडकी योजनेची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही या प्रश्नावरून सहाय्यक नगर रचना संचालकांना नगरसेवकांनी जबाबदार ठरवलं तावडे हॉटेल परिसरातील कायदेशीर बाबींची तपासणी करून पुढील आठवड्यात कारवाई करू असं आश्वासन प्रशासनाने कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौर हसीना यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम जोरात सुरू आहे त्याला विरोध नाही पण गांधीनगरमध्ये महापालिकेच्या जागेवर न्यायालयीन स्थगिती असतानाही बांधकामं कशी सुरू आहेत असा प्रश्न नियाज खान यांनी उपस्थित केला तावडे हॉटेल परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई का होत नाही त्यामागचं गौड बंगाल काय अशी विचारणाही त्यांनी केली शहरात छोट्या केबिनधारकांना हटवण्यात आलं पण तावडे हॉटेल परिसरातील मोठमोठी अतिक्रमित बांधकामं का हटवली जात नाहीत असा प्रश्न खान यांनी विचारला याबाबत अनेक वेळा अर्ज दिले पण ते अर्ज केराच्या टोपलीत टाकले जातात असं सुरेखा शहा यांनी सांगितलं न्यायप्रविष्ट बाब असताना बांधकामं कशी होतात अशी विचारणाही त्यांनी केली गांधीनगर आणि तावडे हॉटेल परिसरात अतिक्रमण मोहीम सुरू करावी त्याशिवाय कोल्हापूर शहरात अतिक्रमण मोहीम राबू नये असं नियाज खान म्हणाले गांधीनगर तावडे हॉटेल परिसरात कारवाई केली जात नाही पण टीडीआर दिले जातात असा आरोप भूपाल शेटे यांनी केला चारही विभागीय कार्यालयांची यंत्रणा एकत्र करून कारवाई करा अशी मागणी आजच्या सभेत करण्यात आली अखेर वकिलांचा अभिप्राय घेऊन कारवाई करू असं उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं त्यावर महापालिकेचे वकील सभागृहात निवेदन करत असताना भूपाल शेट्टे यांनी त्यांच्या निवेदनावर हरकत घेतली वकिलांना दरमहा साठ हजार रुपये पगार दिला जातो पण ते एकही दावा नीट लढवत नाहीत असा दावा शेट्टे यांनी केला तावडे हॉटेल परिसरातील कारवाई किती दिवसात करणार याचं उत्तर प्रशासनानं द्यावं तसंच स्थगिती मिळण्यापूर्वी जागेचं शूटिंग केलंय स्थगिती मिळाल्यानंतर किती बांधकामं झाली हा विषय महत्वाचा आहे त्याची पडताळणी करावी अशी मागणी प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली तावडे हॉटेलपासून निगडे मळ्यापर्यंत महापालिकेच्या हद्दीत जी अनधिकृत बांधकामं आहेत त्यावर न्यायालयाची स्थगिती नाही जो न्याय कोल्हापूर शहराला देता तोच न्याय गांधीनगर हद्दीतील अतिक्रमणाला द्यावा अशी मागणी करण्यात आली त्यावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणं हटवली जातील असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं कायदेशीर बाबींची तपासणी करून पुढील आठवड्यापासून कारवाई करू असं आश्वासन नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक धनंजय खोत आणि अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी दिला बांधकाम परवान्याबाबत एक खिडकी योजना एक जानेवारी दोन हजार सतरापासून सुरू करण्यात आली आहे पण त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही याबाबत राजसिंह शेळके यांनी धनंजय खोत यांना धारेवर धरलं या योजनेची अंमलबजावणी करावी या, करा या मागणीचा डिजिटल फलक भाजप तारर आणि आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात फडकावून प्रशासनाचा निषेध केला आतापर्यंत एक खिडकी योजनेअंतर्गत किती बांधकामांना परवानगी दिली याचं उत्तर द्यावं असंही प्रशासनाला सुनावण्यात आलं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनानं कोणती कारवाई केली अशी विचारणा किरण नकाते यांनी केली डेंग्यूचा त्रास संपूर्ण शहराला भोगावा लागतोय याबद्दल आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला डेंग्यू तपासणीची पाच पथकं आहेत ती वाढवली जातील फवारणी वाढवली जाईल त्याचबरोबर नागरिकांचं प्रबोधन करून या महिन्याअखेर डेंग्यू साथीला प्रतिबंध केला जाईल असं आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुण परितेकर यांनी सांगितलं शाहपुरीतील पाच बंगला परिसरातील पाण्याच्या टाकीचा प्रश्न पूजा नाईक नवरे यांनी उपस्थित केला ही टाकी कधी पूर्ण होईल अशी विचारणाही त्यांनी केली अमृत योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आलाय मे दोन हजार अठरापर्यंत टाकीचं काम पूर्ण होईल असं जला अभियंत्यांनी नमूद केलं कुष्ठरोगी बांधवांना गेली नऊ महिने अनुदान दिलेलं नाही त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांचा पगार थांबवावा अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली बुधवारपर्यंत अनुदान दिलं नाही तर कुष्ठरोगी बांधवांना अधिकाऱ्यांच्या दारात आणून बसवणार असा इशाराही त्यांनी दिला येत्या दोन दिवसात आरटीजीएसद्वारे अनुदान कुष्ठरोग्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन डॉक्टर अरुण परितेकर यांनी दिलं